राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। शके कुणाविश्य बेचाळीस सर्वरिनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मास कृष्ण पक्ष अमावस्याचा दिवस 8:12 आता जवळपास अमावस्या संपलेली लागली प्रतिपदा। मघा नक्षत्र परिग योग सिंह राशीला चंद्र आज मौन व्रताला लोक आरंभ करतात। अक्षय दिन झाल्यामुळे कोणतंही मंगल काम नाही, फक्त पितरांचं स्मरण करावं, श्राद्ध करावं, गाईला काही नैवेद्य घालावा, अग्नीमध्ये आहुती द्यावा असा आजचा दिवस। उद्या शके कुणाविषय 42 सर्वनाम संवत्सरे दक्षिणायणे वर्षा ऋतु भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा सद्वितीया गुरुवार पूर्वा नक्षत्र शिवयोग आणि अति उत्तम दिवस। उद्या चंद्रदर्शन सुद्धा होईल, परवा हरतालिका, मग गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी असे मंगल दिवस येतील। देवाने सगळ्यांचं मंगल करावं ही मंगल पहाटे प्रार्थना। भगवंताचं दशमस्कंदाची पूर्णाहुती काल आपण केली, आज एकादश स्कंद हा फार मोठा आहे, पण त्यातलं तत्वतत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, जास्त चरित्र न ठेवता। म्हणून दशमस्कंद भगवान गोपाल कृष्णांच्या चरणावर मस्तक ठेवून परिपूर्ण केला। काल सकाळचंही प्रवचन बोधात्मक, विचारात्मक, क्रियात्मक, ज्ञानात्मक, भक्तिमय होतं। तुम्हा सगळ्या श्रोत्यांना ते बोचलं असेल त्याबद्दल परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी देव आणि त्याप्रमाणे तुमच्याकडून जीवन घडो। आता एकादश स्कंद, दशमस्कंद ही निरोध लीला आहे। निरोध कुठे करायचा आहे तर मनाला। समर्थांनी केला, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, नको रे मना म्हणजे मनाला निरोध करायचा। आता एकादश स्कंद जो आहे म्हणजे 11 स्कंद मुक्ती लीला आहे। यामध्ये मनाला वासनेपासून अज्ञानापासून दूर करायचं आहे। आजपर्यंत जो उपदेश केला तोच उपदेश श्रोत्यांना सांगायचा आहे, पण तो तुम्ही कानाने ऐकला, मनाने आनंद घेतला, पण आता तो बुद्धीमध्ये दृढ करायचा आहे। एकादश स्कंदामध्ये काय आहे? बुद्धी। 10 इंद्रिय आणि 11 मन एकाग्र करून बुद्धी आपली स्थिर करायची आहे। म्हणून श्रोत्यांना बुद्धीमध्ये दृढ करण्याकरता एकादश स्कंद आला आहे। आता एकादश स्कंदामध्ये काय आहे तर ज्ञान भक्ती पुनरुक्ती आहे। ज्ञान भक्ती आणि वैराग्य याची पुनरुक्ती पुन्हा पुन्हा तेच सांगितलं आहे। का सांगितलेलं आहे तर प्रथम ऐकण्यात तुम्हाला काय बदल झाला, द्वितीय ऐकण्यात काय बदल झाला, आणि आता तृतीय ऐकण्यात असं आहे की हे केल्याशिवाय तुमच्यात बदल होणार नाही। जसं डॉक्टर म्हणतो, तुम्ही सिगारेट सोडल्याशिवाय खोकला जाणार नाही, म्हणजे माझ्याला लावत नाही, मग खोकलत राहा। तसं तुम्हाला मनशांती हे केल्याशिवाय मिळणार नाही। तुम्हाला मनशांती असं वाटतं, वकासो घरात ठेवलं की मनशांती मिळेल, पिरॅमिड लावलं की मनशांती मिळेल, कासवाची अंगठी घातली म्हणजे पैसे मिळतील, बिना मेहनतीचे कसे काय पैसे मिळणार आहे। अहो दलाली जरी करायची असेल तर 4 घरी अपमान सहन करावा लागतो दलाला, सोपं नाही आहे ते। आणि दलाली हलालीचे जे फजित होतच असतात, शेवटी चिंता निर्माण होते। म्हणून तुम्ही जे ज्ञान ऐकलेलं आहे ते पुनरावृत्ती गुण तुम्ही व्यवहारामध्ये आणले पाहिजे, आणि व्यवहारामध्ये आणून आपल्यामध्ये काय दोष आहे हे बुद्धीने दोष दूर केले पाहिजे। जोपर्यंत आपण बुद्धीने आपल्या शरीरातले दोष दूर करत नाही, जसं लोभ, काम आणि क्रोध हे 3 आपले शत्रू आहे। पा ज्या वेळा आपल्या मनामध्ये लोभ पूर्ण करावा असं वाटतो तेव्हा आपलं मन अस्थिर होतं। आज माझं मन बेचैन आहे, म्हटलं मनासारखं काहीतरी झालं नाही, म्हटलं काय झालं सकाळी, तर चहा मनासारखा मिळाला नाही म्हणून भनभन सुरू झाले। उद्या सुद्धा लक्ष लागलं नाही म्हणून आज असं आहे। मग आता आपल्याला रात्र शांत काढायची आहे ना, तर हळूवार बोलायचं। कोणाला उपदेश जरी करायचा असेल तर हळूवार करायचं, चिडायचं नाही, म्हणजे रात्र शांतच आहे। आपण जर रात्री चिडलो तर आपली झोप अशांत होते, सोपी गोष्ट। हे बुद्धीमध्ये दृढ केलं पाहिजे। आपण जोपर्यंत हे बुद्धीमध्ये निश्चयात्मक आचरण करीत नाही
तोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही. शांती निकेतनमध्ये जरी राहायला गेले तुम्ही, इंद्रप्रस्थाला जरी राहायला गेले, असं म्हणे वास्तू नगर आहे तिकडे फार चांगलं आहे, एकांत वाटतं म्हणजे जायला रात्री भीतीला लागली. असं वास्तूमध्ये शांती नाही, वास्तूमध्ये शांत माणसं राहिली पाहिजे. आळशी बाईन क्रोधी माणूस जर असला तर त्या घरात शांती येणारच नाही कधी. वाह्यात मुलं असेल तर शांती येणारच नाही, अविचारी सून असेल तर शांती येणारच नाही. हे लक्षात आलं पाहिजे. लोक नुसतं पुण्याकरता भागवत ऐकतात पण आचरत नसल्यामुळं त्याच्यातलं काही पुण्य पदरी पडत नाही. म्हणून समर्थ एका ठिकाणी असं लिहितात, यथा सांग कर्म तेही घडेना, घडे गाठी पुण्य तेही पडेना. म्हणून पुनरावृत्तीचा दोष आलाय. ज्ञान भक्ती पुनरावृत्ती दोष नाही, कारण ज्ञानामध्ये सुद्धा दोष नाही आणि भक्तीमध्ये दोष नाही. वेद उपनिषद आणि गीता ह्या तिन्हींमध्ये एकच विषय वारंवार सांगितलेला आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले आहे, 12व्या अध्यायामध्ये भक्तीचे लक्षणं सांगितले आहे, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाचे लक्षणं, 14 अध्यायामध्ये गुणातीत पुरुषाचे लक्षणं सांगितले आहे. शब्दामध्ये थोडा थोडा फेरबदल, एकच तत्व वेगळ्या तत्वाने सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ सोनाराचं सांगतो, सोनाराने अलंकारामधलं सोनं खाण्याची त्याला कला असते, तो खातोच, पण मात्र त्याच्यातलं सोनं खाल्ल्यावर अलंकार मात्र बिना डागी करून द्यावा, हे त्याचं सत्य आहे. तुम्ही 2 पैसे तांदळाचा भाव घेतला 24 रुपये किलो काही हरकत नाही, पण त्याच्यात भेसळ करायची नाही. हे बुद्धीमध्ये दृढ झालं पाहिजे तुमच्या. 2 रुपये जास्ती घेतोय ना, भेसळ करू नको. आता म्हणे चीनमधून येताना प्लॅस्टिक आलं तांदळामध्ये, आणि तुम्ही चेक का केलं, तुमचं चेक पोस्ट गेलं कुठे? ते म्हणे आम्ही पैसे घालले त्याच्यात सरकारने. मग औषध खोटं आलं, तुमचं चेकिंग गेलं कुठे? पूर्वी म्युन्सिपाल्टीचे शॉप इन्स्पेक्टर शेंगदाण्याच्या विकणाऱ्याच्या जवळ सुद्धा उभे राहायचे, हा कसं तयार करतो, कारण फटकन दंड ढोकायचे तिथे. आता हा चेक ऑफिसर घरी शेंगदाणे बोलवतो, पोरांना देऊन रे, आणि चांगला बीए झालेला असतो तो. असं आहे ते, तुम्हाला खाते सगळे निर्माण केलेले आहे पण कामच करत नाही आहे. खातं फक्त खातं आहे, शेतीतलं खत सुद्धा खाऊन गेलं तुम्ही यावर्षी. बांधावर पोहोचू म्हणे मिळत नाही आहे. म्हणून एकच तत्व विचारात आणा, ते म्हणजे सत्यम परम धीमही. सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे, कारण सत्य हे बुद्धीमध्ये स्थिर झालं पाहिजे. एकादश स्कंदाच्या 1 अध्यायामध्ये वैराग्य सांगितलं आहे. वैराग्य ज्ञान आणि भक्ती यांची दृढता झाली पाहिजे, म्हणजे आपल्या अंगी दृढता. उपासनेला दृढ चालवा. लोक उपासना करतात पण त्याच्यात सत्यता ठेवत नाही. सकाळीच फिरायला गेली की दुसऱ्याचं लक्ष नसताना फुलं चोरून आणतात आपल्या देवाला वाहतात. बरं, फुलं काढले तर काढले, त्याच्याबरोबर निंबाचा पत्ताही ओढून घेतात. लिंबाचं झाड असेल तर 2 लिंबही तोडून घेतात, आणि जेवता जेवता खाताना असा ठसका लागतो तर 22 रुपयाच्या गोळ्या लागतात. कशाला तुम्ही त्याला फुलं घ्यायचे रे, मग त्याचा कडी निंबाचा पत्ता किंवा त्याचे निंबू कशाला काढतात? ती बाई घरातून म्हणते, जे लिंब चोरतील त्यांच्या घराचा नाश हो. हा ऐकतो तरी चोरतो आणि उपासना करतो. देवळात जायचं आणि पादत्राण बदलून आणायचं, सांगितलं देवाची कृपा आहे. सत्य दृढ करा, व्यवहार नीट करा. जोपर्यंत व्यवहार नीट होत नाही तोपर्यंत सत्य आपल्याला कळत नाही. दुःखात जी भक्ती होते ती मनुष्य विसरून जातो. दुःख संपलं की भक्ती विसरली. दुःखामध्ये भक्ती करा साधारण वैष्णव आहे, पण अतिसुखामध्ये भक्ती करणं श्रेष्ठ वैष्णव आहे. संसारातलं सुख कच्चं आहे, क्षणाक्षणाला बदलतं. म्हणून संतांनी लिहिलं आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान. पाहतो मी आता एवढं कोणालाही आपल्या शरीराची गॅरंटी नाही आहे, पण खोटे व्यवहार थांबले आहे का 4 महिन्यामध्ये? नाही, बिलकुल जोरात सुरू झाले. आता सुरू झाल्याबरोबर अर्धवट भोपळे तोडून आणले पैसे मिळण्याकरता शेतकऱ्यांनी. अपक्व वस्तू आणल्या, खोटं उडून टाकलं. सर्व क्षणिक आहे, सर्व दुःखम दुःखमती भावित. भगवान त्याशिवाय जगामध्ये सुख नाही, जगात सगळं दुःख भरलेलं आहे. आनंदमय भगवान आहे, संसारात आनंद नाही, संसारात सुख थोडं आहे, पण त्याच्याबरोबर दुःख आहे. भोगाने दुःखाची समाप्ती होत नाही, आनंदमय परमात्म्याचा अनुभव केल्यानं दुःखाचा अनंत होतो. आता भगवंतानं एकादश स्कंदामध्ये आपल्या स्वतःच्या कुळाचा नाश करून घेतला अशी कथा आली आहे. आता तुम्ही ऐकलं ना की एक संत म्हणाला की द्वारकेमध्ये बलरामदादा मद्य पित होते, तर हे ऐका, सोन्याची द्वारका झाल्यामुळे तिथे अति सुख झालं होतं, अति संपत्ती झाली होती. अति सुख जिथे मिळतं तिथे बुद्धी बिघडते. भगवंताने नृगराजाची कथा मुलांना सांगितली होती, तरी त्या मुलांनी आबा आपले मुलं, आपण मोठी 12वीत मुलगा गेला की गाडी घेऊन देतो, तो इतकी जोरात चालवतो तर आपल्यात फाटकाला गाडीसहित फाटक उघडतो, उतरत नाही. आई म्हणते काय त्याची चालवायची प्रॅक्टिस आहे का, तो पडून जाईल ना एक दिवशी आई की ना, पण नाही. आई म्हणते हिरो आला हिरो, आई मुलाला हिरो म्हणते. असं जोपर्यंत कळत नाही की त्याला सांगितलं पाहिजे फाटक उघड, गाडी बाहेर काढ आणि परत मध्ये जा आणि फाटक लाव, असं मुलाला वळणार. तो चालू त्याचे फारच हुशार आहे, तो अगदी उघडून घेतो म्हटलं एखाद दिवशी ते फाटका तो लागून जाईल इथे. हे लक्षात ठेवा. ड्रायव्हर कसा उतरून जातो फाटक उघडतो मग फाटक गाडी काढतो, कारण त्याला माहिती आहे मालकाचं घर आहे, मालक ओरडेल. आपल्या मुलाला कोणी बोलत नाही त्यामुळे तो गाडी सहित फाटक उघडतो आणि वेळ पडली तर वडिलांना म्हणतो दरवाजा उघडा. असे आपले नवरदेव आपल्या नशिबाने मिळाले धोंडे आहे ते, दुसऱ्याला बोलून काय उपयोग आहे. म्हणून पुत्र प्राप्ती करता पती पत्नी लग्नाच्या आधीपासून सावध पाहिजे. असा पुत्र झाला पाहिजे जसा अंजनीने मागितला देवाला तप करून. तर म्हणून भगवान शंकर म्हणाले अंजनी असं तर कोणी मुलगा येणार नाही, म्हणे मला तर असंच पाहिजे. ठीक आहे म्हणे, मी तुझ्या पोटी जन्माला येतो. कौसल्याने अशाच पुत्रांची मागणी केली, अशाच पुत्रांची मागणी केली आणि म्हणून राम आले. जिजाईने असंच केलं की हा अन्याय खोडून काढणारा मुलगा मला पाहिजे आहे, म्हणून जिजाऊच्या पोटी शिवाजी आले. अशा अनेक माता आहे, मुलांना घडवलंय त्यांनी, आजही ते मुलं आईच्या आज्ञेमध्ये आहे. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता कशामुळे मुलांची बुद्धी बिघडली, देवाच्या मुला देवाला हा भूभार उतरवायचा होता द्वारकेमध्ये. एका राणीला 10-10 मुलं, हा स्वतःचा आणखीन यादव, या सगळ्यांची बुद्धी बिघडली. कोणीही कोणाला मान द्यायला तयार नव्हतं. संपत्पा तुम्ही आता तुमच्या घरी सगळ्या फॅसिलिटी झाल्या, ज्या त्याचा रूम लावून घेतांमध्ये झोपता. आई घंटी वाजव काही लागलं तर, नाही तर मोबाईल आत्या म्हातारीला रात्री ते मोबाईलचे आकडे कुठून दिसणार आहे. तुमचं काम आहे की रात्री 2 वेळा आईच्या रूमची विजिट मारायची, जमत आहे का? नाही मोबाईल कर, तुला धक्का मारा. तिला उठवलंच जात नाही तर काय धक्का मारेल ती दरवाजाला. हा मुलगी सून डबल ग्रॅज्युएट आहे, मुलगा ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, पण त्यांना एवढंही कळत नाही. बेल लावून ठेवली, अरे पण बेल दाबायला सुद्धा तिला ताकद पाहिजे ना त्यावेळेस, जेव्हा चक्कर येईल त्यावेळेस. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता संस्कारजन्य पूजा पुत्र नसल्यामुळे मातांनी
नेहमी संपत्तीच्या भोगामध्ये आपल्या मुलांना लोळवलं म्हणून भगवंताच्या मुलांवर बुद्धी बिघडण्याचे प्रसंग आले म्हणून मुलांना अति सवलती देऊ नये. तुमचा नवीन शब्द आहे एन्जॉय. हे असं झालंय. आपल्याला नाही काही भोगायला मिळालं तर त्यांना तरी भोगू द्या विचारांना असं बाप म्हणतो. अरे पण भोगे रोग भयम बेटा, पाणी आलं तर पाणी होऊन जाईल. भोगे रोग भयम म्हणून संपत्ती आणि संपत्ती हे दोन्ही ठिकाणी एकत्र आल्यानंतर बुद्धी बिघडण्याचे धोके असतात. बुद्धी बिघडण्याचे धोके असतात संपत्ती आणि संतती. म्हणून एक भजन आहे, सबको सन्मती दे भगवान रघुपती राघव राजा राम. आपण स्वातंत्र्यानंतर हे भजन म्हटलं पण संपत्ती आली आणि सगळं. पण संपत्ती आली की उशिरा उठायला लागतं. एन्जॉय, जीवन जगायचं आहे. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. म्हणून भागवतामध्ये वर्णन येतं, यादवांची बुद्धी बिघडली. जीवनामध्ये थोडं दुःख आलं ना तर मनुष्य सावधान राहतो, पण द्वारकेमध्ये दुःखच नाही ना, सगळं सुख होतं. त्यामुळं अतिसुखामध्ये जीव गाफील राहतो, बेसावध राहतो. यादवांना अतिसुख मिळालं त्यामुळे यादवांची बुद्धी बिघडली. पिंडकारम समगमनम मुनयो नितृष्टः. सोरटी सोमनाथच्या पुढे पिंडकारक तीर्थ आहे. या पिंडकारक तीर्थावर ऋषी लोक तपश्चर्या करायला आले होते आणि भगवंतांनी सांगितलं होतं की द्वापार युगामध्ये पिंडकारक तीर्थावर जो कोणी तप करेल त्याच्या हृदयामध्ये मी निवास करेल. म्हणून द्वारकेत भगवान होते. द्वारकेपासून 200 किलोमीटरवर हे पिंडकारक तीर्थ समुद्राच्या काठी आहे. त्या समुद्राच्या काठी असलेल्या पिंडकारक तीर्थावर सगळे ऋषी मुनी येऊन नमो नारायण या मंत्राचा जप करीत होते. भगवंताचे पुत्र या पिंडकारक तीर्थावर आले आणि तीर्थावर गेल्यानंतर साधू संतांची चेष्टा करू लागले. पण मी पाटलांच्या पुराणी गजानन महाराजांच्या चेष्टा केली होती, साईबाबाची चेष्टा अनेक लोकांनी केली होती. ज्या वेळेला तुम्हाला संतांची चेष्टा करायची बुद्धी होते समजायचं आपल्या वंशावर संकट ठरलेलं आहे. पण मी काही कामं नाही झाले की तुमचे पोरं गजानन महाराजचे फोटो काढून टाकतात, साईबाबाचं काही उपयोगायचं नाही, हे बी असे आहे. लबाडालाच महत्त्व देतात, जे लबाडे करतात त्यांचे दिवस भरभराटायचे येतात असं तुम्हाला बोलतात. ते कारण अमर्यादित झाले आहे, तुमचं ऐकेनाशे झाले म्हणून ते तुम्हाला बोलत आहे. म्हणून साधू आणि ब्राह्मणांची परीक्षा पाहणं नको, आपण त्यांना वंदन करावं आणि ज्याप्रमाणे अग्नीला हात लावल्यावर अग्नी हा चटका देतो त्याप्रमाणे संत आणि साधू यांची निंदा केल्यावर नाश अगदी ठरलाच आहे. नाश अगदी ठरलाच आहे. म्हणून आता हे ब्राह्मणांचं तत्व सांगतो तुम्हाला. आता लोकांना ब्राह्मणाला पूज्य मानणं हे आवडत नाही आहे, पण शास्त्र काय सांगतं, ब्राह्मण हे देवाचे प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी असल्यामुळे ते हे ब्रह्मकर्म जगात चालवतात. स्नान, संध्या, पूजा, अर्चा, यज्ञ या. आता बघा, हे तुमच्या समोर दर्भ आणले आहे, हे पोळ्याच्याच दिवशी तोडायचं. माझा यजमान संकटात आहे, पण संकटात सुद्धा त्याने त्याचं दरवर्षीचं काम केलं. बघा, पोळ्याच्या दिवशी दर्भ आणून ठेवले. आता हे भगवंतावर श्रद्धा आहे किंवा हे आपलं व्रत आहे, आपण संकटात असलो तरी माणसाकडून करून घ्यावं. तर हे दर्भ याच दिवशी तोडायचे असतात, म्हणून पंचांगात पोळ्याच्या दिवशी लिहिलं असतं दर्भ हरणम. तर लोक पूर्वी लिहित होते दर्भग्रहणम, म्हणजे ब्राह्मणाने ग्रहण करायचे म्हणाले. तर लोक विचारायचे हे कोणतं ग्रहण आहे, म्हणून आता पंचांगात दर्भ हरणम लिहावं लागलं. कारण लोक किती वाजता अमावस्या लागली किती वाजता संपली आता ते त्याच्याशी काही घेणं नसतं.
आमोशा ही श्राद्धाला दुपारी 12 ते 3 पाहिजे असते, म्हणून आमोशा होता 2, 12 ते 3 श्राद्ध करायचं असतं, आणि उरलेली आमोशा दिवसभर पाळायची असते. आज समजा 8 आमोशा संपली तर लगेच दिवस चांगला नाही, आज दिवसभर दिवस अशुभ आहे. आज प्रतिपदा असली तरी ती आमोशेमध्ये भेसळ झाली. जसं दुधामध्ये मीठ पडलं की दूध खराब झालंच, त्याप्रमाणे क्षय दिन जो आहे, म्हणून लोक म्हणतात आमोशा संपली आता पंचांग पाहायला काही हरकत नाही. हा असं सांगतात कोणाला, पंचांग पाहण्याला सांगतात घेईन असे. आम्ही अमुकचे भक्त आहे, आम्ही तमुकचे भक्त आहे, आम्हाला काही लागत नाही, आम्हाला दोष नाही, म्हटलं घरी जा. तर हे अमावस्या सर्व व्यापिनी जी सकाळी झाली तिला एकादशी सुद्धा तसेच आहे. काही वेळा काय होतं, एकादशी संपून जाते आणि द्वादशीला उपास करावा लागतो आपल्याला, असं होऊन जातं. म्हणून ते म्हणतात हा जो कोणी काही शास्त्रच मानत नाही, फक्त देव मानतो, त्याने कोणत्याही दिवशी उपास केला तरी एकादशी घडते, पण शास्त्र मानावं लागतं. म्हणून आता ब्राह्मण बघा, तुम्ही देव पूजा कराल तेव्हा देवाची पूजा करताना त्या ब्राह्मणामध्ये देवत्व येतं, आणि तुमची पूजा संपली की तो मनुष्य होतो. पण जर तुमच्या घरी श्राद्ध असेल तर तुमचे पितर त्याच्यात येतात, म्हणजे देवत्व आणि पितरत्व हे त्या ब्राह्मणामध्ये प्रवेश करतं. म्हणून देवांनाही वंदनीय ब्राह्मण आणि पितरांनाही वंदनीय ब्राह्मण. देवकार्यामध्ये सुद्धा तोच ब्राह्मण आणि पितर कार्यामध्ये सुद्धा तोच ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणामध्ये पूजेच्या वेळेला देवत्व जातं, पूजा आटलपली की तो व्यवहारात पडतो, म्हणून त्याचं देवत्व. सुधामाच्या शरीरामधून देवत्व बाहेर पडत नव्हतं, कारण तो व्यवहाराचं काम करायचंच नाही. व्यवहाराचं काम आलं की देवत्व बाजूला जातं. देवत्व म्हणजे सत्यत्व, आणि व्यवहार आला की अर्ध सत्य आणि अर्ध असत्य. पहा तुम्ही, आपण आपल्याजवळ 4 खराब नोटा असतात, आधी कोणती देतो? हा हे लक्षात ठेवा, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल ना. म्हणून काही काही कामं ताबडतोब करायला का सांगितली आहे, समजा गाडीमध्ये पेट्रोल डिझेल नाही आहे तर लगेच भरून यायचं नाही, विसरून गेलो, विसरून गेलं तर काय होईल, कुठेतरी अडथळा निर्माण होईल. मग कोणत्या गोष्टी विसर पाडायच्या? घराची किल्ली याचा विसर पाडायला नको. हल्ली तुमच्या जगातलं जीवनातलं जीवत्व म्हणजे मोबाईल, कुठे विसरायला तुम्हाला सांगावं लागतं, इथे ठेवलाय तू, तिथे ठेवलाय तो. तर ज्या वस्तू आपल्या निगडीत आहे त्याला विसरायचं नाही. हा तुम्ही कोणाचा निरोप विसरले तर सॉरी म्हणून घ्याल, चला ठीक आहे. हां, एखाद्या बाईने स्वयंपाक केला मिठालाच विसरली, माणसं चिडणारच, म्हणून त्याचा विसर पडायला नको. कपाट लावायला विसरायला म्हणून, म्हणून कोणते एकाग्रतेने काम करायचं हे लक्षात ठेवा. पूजा एकाग्रतेने करा, पैसे एकाग्रतेने मोजा, कोणाशी बोलताना एकाग्रतेने, काही कामं एकाग्रतेने करायचे म्हणजे ते लक्षात राहतात. ज्या ठिकाणी तुम्ही एकाग्रता ठेवत नाही ते काम विसरून जातो. काही काही लोक म्हणतात आलं मला विसर पडायला लागला, म्हटलं मुळीच विसर पडायला नाही, तुझ्यामध्ये आजागळपणा आणि आळशीपणा आला आहे. म्हणून मग काय करायचं, सकाळीसच देवाला हाक मारायचं, देवा मी आता उठतोय, तू माझ्यामध्ये उत्तिष्ठम गोविंदम उत्तिष्ठम गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम जगतम मंगलम कुरु. सगळ्या देवांमध्ये भगवान चतुर आहे, म्हणून भगवान कृष्णाला काय म्हणतात, चतुरात्मा. आपल्याकडे बाईचं नाव चतुर असतं, चतुरा असतं, पण सगळ्याच गोष्टी विसरून जाते. एखाद्या बाईचं नाव लक्ष्मी असते पण चांगली राहतच नाही. हे लक्षात ठेवा, कोणते कामं एकाग्र मनाने करायचे. वाचन करताय, मनन करताय, विद्यार्थी अभ्यास करताय, एकाग्र मनाने अभ्यास करा, लक्षात राहिलाच पाहिजे. दुसऱ्याचा निकाल देताय कोर्टामध्ये, लक्षपूर्वकच द्या. 2 टायपिंगचे कामं चुकीचे करू नका. रोगाचा रिपोर्ट देताय डॉक्टर लोक, प्रामाणिकपणे द्या. त्याला तो फसायला नको, त्याला भय वाटायला नको. त्याला सांगताना असं नका सांगू की तुला हा रोग झाला आहे, रोग बरा होणारं औषध तुला देतोय, तू 8 दिवसात बरा होशील, असं समजून त्याच्या मनाची तयारी करा. मनुष्याचं मन सावधान ठेवलं पाहिजे. वकील झाले आहात, बघ याच्यामध्ये तुला इतका तुझा सुटका होईल, इतके तुला भोगावं लागेल, कारण हे कठीण आहे आणि याच्याकरता
तू खरं बोल, समजून सांगा. विद्यार्थ्यांना सांगा, नाही तुला दोन मार्क खेळायचे मिळून जातील असं सांगू नका, कारण मग तुम्ही कमी अभ्यास करतो आणि खेळात लक्ष घालतो. नाही, खेळाचे मार्ग तुला एक्स्ट्रा मिळाले पाहिजे. पैकी इकडे मिळव, अधिक ते मिळव, म्हणजे 110 मार्काचा परीक्षा आहे, 100 मार्काची आहे, तुला मिळाले 110. खेळाचे गोळा झाले, संगीताचे गोळा झाले, परिपूर्ण हो. नाही, आयसी इकडे मिळव, 20 तिकडचे मिळतील, झाला पास, असं शिकवता तुम्ही. नाही, पूर्ण मिळालं पाहिजे. एकाग्रता हे समजवलं पाहिजे विद्यार्थ्यांना. हे शिक्षकाचं काम आहे, वकिलाचं काम आहे, डॉक्टराचं काम आहे. आणि अशी बुद्धी दृढ केली पाहिजे, समाज घडवला पाहिजे. एक जुना दृष्टांत सांगतो, ब्राह्मण सभेच्या गल्लीतला. एका वकिलाच्या घरी मी सत्यनारायणची पूजा सांगत होतो. सांगता सांगता वकील साहेबांचा डबा भरायची वेळ आली, तर त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि अंजीर हे कालचं शिल्लक होतं. तो क्लार्क आला, का रे म्हणे काल डबा रिकामा नाही झाला. म्हणे बाईसाहेब, साहेबांना रिकाम पण नव्हतं, त्यामुळे हे काही खाल्लं नाही. म्हणे मी तुला किती वेळा सांगितलं आहे की साहेबांनी खाल्लं नाही की तू लगेच खाऊन टाकायचं आणि डबा घासून माझ्याकडे आण. म्हणे बाई, त्याच्यात काजू बदाम होते, मी कसे खाऊ ते. मी तुला काय सांगितलं आहे, डबा खाऊन टाकायचा, त्याच्यात काही असो. अरे, ज्याप्रमाणे साहेबाला काजू बदामाने बुद्धी येते ना, त्याप्रमाणे तुलाही पण आली पाहिजे, कारण तू साहेबांचे मुद्दे लिहितो, तू कारकून आहे. अशी वकिलाची बाई होती. आता वकिलाची बाई फापडा मागवते काय, त्या मला लक्षात आहे त्या बाईला, धन्य ती माता, की तू क्लार्क आहे, तुला सुद्धा ते खाल्लं पाहिजे. अशी उदार काय, तो क्लार्क त्या बाईचं काम ऐकणार नाही. जी बाई अशी काळजी वाहते, तिचं नौकर नाही पुत्र बनेल मनुष्य. नौकर का कोणी आई म्हणेल, कारण खाऊ घालणाऱ्या स्त्रीला माताच म्हणावं लागतं. म्हणून स्त्रियांमध्ये कळकळ पाहिजे, मानव घडवण्याची, पुत्र घडवण्याची, जावाई घडवण्याची. जावायला बाई बापापासून तोडायचं नाही. उलट सांगायचं, तुम्ही असं वागणार तर मी तुमच्या घरी येणार नाही. पण सकाळी सुद्धा आई फोन करते, ताई तू चहा प्याले, उठल्याबरोबर इतके फोन वाजताय की अरे रे रे रे, दुरुपयोग चाललाय त्याचा, सदुपयोग करा. रागवून फोन करा, इतक्या उशिरा काय उठले, त्याचा नाही करत. झोप मुन्ने, झोप. जीवन मूल्य शिकवा भगवंताच्या इथे. आयांनी जीवन मूल्य न शिकवल्यामुळे मुलांनी संतांची चेष्टा केली आणि द्वारकेचा नाश झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.